सन्माननीय सदस्य निरंजन डावकर आपण सर्व अतिशय अभ्यासू आमदार आहात, पण जे उत्तर तुमच्या प्रश्नाचं आधी दिलंय तुम्ही परत तोच प्रश्न कसा विचारता? मग नवीन विचारा. हा काय सर, मी रिपीट प्रश्न विचारणार नाही सभापती महोदय. माझं मंत्री महोदयांनी उत्तर सविस्तर दिलेलं आहे. फक्त एकच प्रश्न त्याच्यामध्ये आहे की आपण बघतोय की शिक्षण विभागामध्ये सातत्याने जो भ्रष्टाचाराचा विषय आहे, आपण आल्यानंतर बराचसा त्या गोष्टीला आळा बसलेला आहे. फक्त हा आधारचं लिंकिंग देऊन, कारण देऊन याच्यामध्येही कुठेतरी संस्थेंना आणि शिक्षकांना वेटीस धरलं जाऊ नये याचं काहीतरी नियोजन प्रयोजन आपल्याकडनं आहे का? आणि हे जसं मगाशी एक प्रश्न विचारला की या शैक्षणिक वर्षात पूर्ण होईल का? सभापती महोदया, जास्तीत जास्त शिक्षणाच्या संदर्भातले प्रश्न हे या सभागृहामध्ये विचारले जातात आणि अत्यंत अभ्यासू आमदार आहेत. जी जी आश्वासनं मी दिलेली होती, मागच्या वेळेला आपल्याला आश्वासन दिलं की कोणीही वंचित राहणार नाही, आम्ही प्रत्येक शोधून काढलं, सर्वांना न्याय दिला. जवळजवळ 11,000 कोटीचं आम्ही त्या ठिकाणी 1100 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं. त्याच्यानंतर दुसरं आश्वासन मी दिलं होतं की जे शिक्षक सेवक आहेत ते फार कमी मानधनावर काम करतात, त्यांचं आम्ही वाढवू. कालच कॅबिनेटची मीटिंग झाली आणि